हॅलो फ्रेंड्स, अलकाज रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर उन्हाळा चालू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये सगळ्यांना आवडणारी ती म्हणजे कुल्फी आणि आईस्क्रीम. आता यापुढे आपण ज्या रेसिपी मी टाकणार आहे ते उन्हाळीच पदार्थांच्या किंवा मग आईस्क्रीमच्या असतील, तर तुम्ही त्या नक्की बघा. आणि आता आपण कुल्फी बनवण्यासाठी सुरुवात करूया. तर मी बनवत आहे मलई कुल्फी. त्यासाठी मी इथे अर्धा कप साखर घेतली आहे. याच्यापेक्षा जास्त जर तुम्हाला गोडीला आवडत असेल तर तुम्ही थोडीशी साखरेचं प्रमाण जास्तही ठेवू शकता. तर अर्धा कप साखर आता आपल्याला एका पॅनमध्ये टाकून चांगली वितळून घ्यायची आहे. साखर वितळून झाली की त्यामध्ये लगेच दूध टाकायचं आहे. इथे माझ्याकडून थोडंसं लेट झालं, पण तुम्ही लेट करू नका. आणि साखर वितळून झाली की आपल्याला ह्याच्यामध्ये 2 कप दूध घालायचं आहे. दूध वापरताना कच्चं दूध वापरायचं आहे, एक थेंबही पाणी न घातलेलं. आणि आता ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. जी साखर आहे त्याच्या काही गुठळ्या असतील तर त्या पूर्ण क्लिअर करून घ्यायच्या आहेत. आणि चांगलं साखर सगळी विरघळून झाली की त्यानंतर आपल्याला एक 5 मिनटं हे छान शिजवून घ्यायचं आहे. नंतर एक अर्धी वाटी दूध घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर टाकायचा आहे. कॉर्नफ्लोअर दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायचं, गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. आणि मिक्स झालं की आता हे जे आपलं मिश्रण आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं. कॉर्नफ्लोअर टाकताना एका हाताने चमच्याने हलवून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून. आणि तुम्ही पाहू शकता कॉर्नफ्लोअर टाकलं की ह्याला चांगला दाटसरपणा येतो. आणि आता हे कॉर्नफ्लोअर टाकून झालं, आता आपण छान ह्याला एक 5 मिनटं असं शिजवून घेऊयात. तर 5 मिनटं झालेले आहेत आणि आता आपल्याला हे मिश्रण झालं की नाही हे चेक करण्यासाठी 1 चमचा घ्यायचा आहे. चमचा त्याच्यामध्ये डिप करायचा आणि बोटाने एक रेष ओढून बघायची, क्लिअर जर झाली तर समजायचं की आता आपलं हे मिश्रण तयार आहे. तर 5 मिनटं छान हे आता शिजवून घेतलं. त्यानंतर आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथे छान दाटसरपणा आलेला आहे त्याला. आणि आता हे पूर्ण छान थंड करून घ्यायचं आहे. हे पाहू शकता तुम्ही इथे थंड करून घेतलं. आणि आता एका मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला हे थोडं थोडं करून मिक्सरला छान 1-2 मिनटं फिरवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला साय घालायची आहे. दुधावरची जी साय असते ती 2 चमचे मी याच्यामध्ये घालत आहे. त्याच्यापेक्षा जास्तही तुम्ही घालू शकता. आणि पाहू शकता मिक्सरला छान फिरवून घेतल्यानंतर अशा पद्धतीचं हे मिश्रण होतं आणि अगदी छान मस्त टेस्ट लागते. आणि आता माझ्याकडे इथे आईस्क्रीमचा मोल्ड नाही आहे. तुमच्याकडे जर मोल्ड असेल तर तुम्ही मोल्डमध्येही आईस्क्रीम कुल्फी सेट करू शकता, पण माझ्याकडे नसल्यामुळे जे आपण चहाचे छोटे कप असतात त्याच्यामध्ये मी हे टाकलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता आईस्क्रीमची जी स्टिक आहे ती याच्यामध्ये आता उभी राहत नाही आहे, पण जेव्हा आपण फ्रीजमध्ये सेट करायला ठेवू तेव्हा थोडीफार सेट झाली की त्याला व्यवस्थित करून ठेवायचं की बरोबर सेट होऊन जाते. त्यानंतर किंवा तुमच्याकडे असे छोटेसे ग्लास किंवा नॉर्मल आपले रेग्युलर ग्लास जरी असेल तरी त्याच्यामध्येही आपण ही आईस्क्रीम सेट करून ठेवू शकतो. तर आता या पद्धतीने मी सर्व ग्लासमध्ये हे मिश्रण ओतलं आहे. आणि आता आपण हे फ्रीजरमध्ये ठेवूयात 12 तासासाठी. तर 12 तास आपल्याला हे फ्रीजरमध्ये छान असं सेट होऊ द्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता 12 तासानंतर आपली ही आईस्क्रीम चांगली सेट झालेली आहे. आणि आता आपल्याला ही याच्या बाहेर काढून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी सहज अशी ही निघते. आणि तुम्ही पाहू शकता अगदी मस्त छान मलई कुल्फी आपली इथे तयार झालेली आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि 2-3 साहित्यामध्येच ही कुल्फी तयार होते. तर या उन्हाळ्यामध्ये तुम्हीही कुल्फी नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकनचं बटनही प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेली रेसिपी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल, तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्या रेसिपीचं. आणि हे पाहू शकता अशा पद्धतीने आता मी सर्व मोल्डच्या बाहेर आईस्क्रीम काढलं आहेत, कुल्फी काढल्या आहेत. त्याच्यानंतर याच्यावरती थोडंसं बदाम टाकून घेतले आहेत. आणि पाहू शकता अगदी बाहेर ज्या पद्धतीने मिळते त्याच पद्धतीची ही कुल्फी आपली इथे तयार झालेली आहे. चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये.
तोपर्यंत बाय बाय.